माझे वडील 1975 मध्ये जनसंघात सामील झाले होते, 1980 मध्ये भाजप बनण्याच्या काही वर्ष आधी. त्याला जवळपास 50 वर्ष झाली. 90 दशकाच्या उत्तरार्धात ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना आमचं घर शहराबाहेर होतं. वीज ग्रीड 1 किलोमीटर अंतरावर आहे म्हणून घरात वीज नव्हती. मात्र त्यावेळी MSCV ला एका घरासाठी ते बांधायला भाग पाडण्याऐवजी त्यांनी 18 महिने वाट पाहणं पसंत केलं आणि त्या कालावधीत आम्ही विजेशिवाय जगलो. मात्र वडिलांच्या या जनसेवेमुळेच ते राजकारणात यशस्वी झाले. पण आयुष्यात मी असे 12 प्रसंग पाहिले आहेत जेव्हा वडिलांचं नाव विधान परिषद आणि राज्यसभेसाठी चर्चेत आलं पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. असं वडिलांबाबत भावनाविवश उद्गार काढले आहेत महाराष्ट्र भाजपातील ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचे पुत्र चिन्मय भंडारी यांनी. माधव भंडारी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला विधान परिषद आणि राज्यसभा यातील काहीच मिळत नाही तेव्हा त्यांचा मुलगा त्याची खदखद बोलून दाखवताना दिसला. महाराष्ट्राला भाजप म्हटल्यावर अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून माधव भंडारी माहिती आहेत. मात्र TV च्या माईक पुढे हिरिरीने बोलणाऱ्या भंडारींना सभागृहात मात्र माईक पुढे बोलण्याची संधी आलीच नाही. मात्र प्रवक्ते पदामुळे घराघरात पोहोचलेले पण तरीही उपेक्षा वाटी असलेले माधव भंडारी एकटेच नाहीयेत. या लिस्ट मध्ये आणखी काही नाव आहेत, त्यामुळे जाणून घेऊया गोष्ट प्रवक्त्यांची ज्यांनी आयुष्यभर पक्षाची बाजू लावून धरली मात्र पक्षाकडून त्यांची उपेक्षाच झाली. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. सुरुवात करू माधव भंडारी यांच्यापासून. माधव भंडारी हे भाजपचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते आहेत. भंडारींनी भाजपचा कोकण विभाग संघटक, महाराष्ट्र भाजप प्रसिद्धी प्रमुख यासह अनेक महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्यात. माधव भंडारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून बजावलेली कार्यकिर्द यशस्वी ठरली होती. महाराष्ट्रात भाजप रुजवण्यास भंडारींचा महत्वाचा वाटा आहे. भंडारी हे 2006 मध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशाचा सहप्रवक्ते म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर प्रवक्ता आणि मीडिया, सोशल मीडिया या क्षेत्राचे प्रमुख अशाही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या. पक्ष जेव्हा सत्तेत नव्हता तेव्हा राष्ट्रवादीवर तुटून पाडण्यात माधव भंडारी पुढे असायचे. विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात त्यांनी अनेक प्रकरणात पक्षाला सळो की पळो करून सोडलं होतं. सोबतच भाजपची विचारधारा जनमानसात रुजवण्यात देखील भंडारी कायम पुढे असायचे. भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण संयोजक, भाजपच्या राष्ट्रीय जलसंसाधन सेलचा राष्ट्रीय सेल संयोजक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या विलासराव साळुंके अध्यासनाचे मानद संचालक म्हणून ते गेली अनेक वर्ष काम पाहत आहेत. कोकणमध्ये जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली आहे. 2014 लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या काळात महाराष्ट्र भाजपने केलेल्या प्रचार मोहिमेचे ते प्रमुख होते. सध्या माधव भंडारी प्रवक्ते पदाच्या कारकिर्दीनंतर महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत. मात्र तरीही अजून त्यांच्या नावापुढे आमदार किंवा खासदार लागू शकलेलं नाहीये. असंच प्रवक्तेपदी काम करणारे मात्र निवडणुकीत ज्यांच्या नावाचा विचार होत नाही असं नाव म्हणजे केशव उपाध्ये. केशव उपाध्ये हे गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ भाजपात काम करत असून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2014 प्रथम त्यांना टीम मध्ये प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली. अभ्यासवृत्ती, पत्रकारितेची पार्श्वभूमी आणि वैचारिक बैठक याबरोबरच राजकीय व सामाजिक जाण यातून त्यांनी प्रवक्ते म्हणून अल्पावधीतच आपली छाप पाडली. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर अभ्यासपूर्ण शैलीत पक्षाची बाजू मांडून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभाविपची पार्श्वभूमी असलेले उपाध्ये यांनी रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. विविध दैनिकात त्यांनी काम केलं असून वृत्तपत्रे, ब्लॉग तसेच समाज माध्यमातून पक्षाची बाजू मांडणारं लेखन त्यांनी केलं. त्यामुळेच आज ते TV आणि इतर समाज माध्यमात बाजू मांडताना दिसतात. मात्र अजूनही केशव उपाध्यांना विधान परिषदेची किंवा राज्यसभेची पायरी चढता आलेली नाहीये. प्रवक्तेपदी उत्कृष्ट कामगिरी करून देखील सभागृहात जाण्याचं सौभाग्य मिळू न शकणारे एक नाव सध्या काँग्रेसमध्ये देखील आहे. गेल्या 5-6 वर्षात सचिन सावंत महाराष्ट्र काँग्रेसची जोमाने बाजू लावून धरताना दिसले. अनेकदा सत्ताधारी पक्षाला त्यांनी कोंडीत पकडण्याचं काम देखील केलं. महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर देखील सचिन सावंत यांनी आपलं नाव खणखणीत वाजून दाखवलं. सोबतच त्यांचं पक्षातील काम देखील मोठं आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, प्रवक्ते आणि संपर्क प्रभारी अशा पदांवर राहून पक्षाचं काम पाहिलं आहे. 1995 मध्ये त्यांनी BE ऑनर्सची पदवी मिळवली.
राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी आयटी सल्लागार म्हणून देखील काम केलं होतं. मात्र एवढं तगडं प्रोफाईल असताना गेल्या काही विधान परिषदेच्या निवडणुकांदरम्यान सचिन सावंत यांच्या नावाची केवळ चर्चाच झाली. शेवटी मग त्यांना काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून दूर करण्यात आलं. मात्र त्यांना वरच्या सभागृहाचं तिकीट मात्र दिलं गेलं नाही. असे हे तीन प्रवक्ते ज्यांना आमदार आणि खासदारकीपासून दूर ठेवण्यात आले. अशाच नवनवीन राजकीय फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.